भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी को जान से मारने की धमकी दी गई है। उनके कार्यालय में इस संबंध में एक धमकी भरा पत्र भी भेजा गया है, जिसकी शिकायत सिद्दीकी ने सकरदरा पुलिस थाने में की है। आपको बता दें कि जमाल सिद्दीकी जुलाई महीने में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के गुरु पूजन कार्यक्रम में शामिल होने गए थे, जिसके बाद से ही उन्हें कई बार धमकी भरे फोन आए थे। भाजपा अल्पसंख्यक मोर्चे के राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी को जान से मारने की धमकी दी गई है। उनके कार्यालय में धमकी भरा पत्र भी इस संदर्भ में भेजा गया है, जिसकी शिकायत सिद्दीकी ने पुलिस में कर दी है। जमाल सिद्दीकी हे भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। ते सकरदरा हद्दीमध्ये राहत आहेत। त्यांचं एक कार्यालय सकरदरा हद्दीमध्ये आहे। त्या ठिकाणी ते अधूनमधून येत असतात, कारण ते बऱ्यापैकी कामाच्या निमित्त दिल्लीमध्ये असल्यामुळे त्यांचे पीए त्यांची पाहणी करत असतात। त्यांचे पीए काही कामानिमित्त या ऑफिसमध्ये गेले असता त्यांना बाहेरील गेटजवळ एक बंद लिफाफा मिळून आला रात्रीच्या सुमारास, आणि त्या लिफाफा त्यांनी उघडून पाहिला असता त्याच्यामध्ये जमाल सिद्दीकी यांच्या नावे तुम्ही गैरमुस्लिम कार्यक्रमाला गेला होता आणि गेल्यामुळं तुम्हाला मारण्याची आम्ही धमकी देत आहोत, असं या स्वरूपाचं धमकीवाचं पत्र त्यात मिळून आलं होतं। कोणता ॲड्रेस किंवा कोणताही दुसरा प्रूफ नाही। आणि जे पी ए होते ते जवळपास 20 ते 25 दिवसानंतर त्या ठिकाणी गेले होते। तर त्या अनुषंगाने त्यांनी काल आमच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही तक्रार दाखल करून घेतलेली आहे। माननीय कोर्टाच्या परवानगीने आम्ही याबाबत पुढील तपास करीत आहोत। सध्या त्या ठिकाणी परिसरात शांतता आहे, तर योग्य तपास पोलीस करून नक्कीच यात उलगडा करतील या गोष्टीचं। त्यांनी सुरक्षेची मागणी केलेली नाही, परंतु यापूर्वी त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड केलेली आहे। आम्ही वेळोवेळी चेक करत असतो त्या भागामध्ये। तपास CCTV किंवा जवळपासचे जे कॅमेरा आहेत आणि मागचा त्यांचा डाटा आहे, कुठल्या कार्यक्रमात गेले होते त्याबद्दल सगळी माहिती घेऊन आणि त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करून आम्ही याबाबत पुढील तपास करून नक्की त्याचा उलगडा करू। IPC 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि माननीय कोर्टाच्या आदेशाने आम्ही पुढील परवानगी घेऊन सदर गुन्हा तपास करीत आहोत। आपको बता दें कि सिद्दीकी जुलाई महीने में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के गुरु पूजन कार्यक्रम में शामिल होने गए थे। इसके बाद से ही उन्हें कई बार धमकी भरे फोन आए। उनका कार्यालय कुछ दिनों से बंद था। गुरुवार को उनके कार्यालय में गुमनाम खत आया, इसमें जान से मारने की धमकी दी गई। साथ ही संघ के कार्यक्रम में शामिल होने का फोटो भी भेजा गया। सिद्दीकी से इस संबंध में संपर्क करने पर उन्होंने इस खबर की पुष्टि की है। आपको बता दें कि पिछले कुछ दिनों से धमकी देने की घटनाएं लगातार बढ़ रही है। फिलहाल इसकी शिकायत सकरधरा पुलिस में की गई है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।